श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बैलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक पन्नास स्वदेशी साखर ते दिवस स्वदेशीचे आणि वंगभंगाच्या चळवळीचे होते श्री महाराजांना एक गृहस्थ म्हणाला महाराज आपल्याला पुष्कळ साखर लागते आपण ती सर्व परदेशी वापरतो स्वदेशी साखर विकत आणायची म्हणजे फार महाग पडते म्हणून आपण साखरेचा एक लहान प्रमाणावर कारखाना काढला तर काय हरकत आहे श्री महाराज म्हणाले खरेच त्याला काय हरकत आहे आपण इथे गोंदवल्यास साखर तयार करू त्याला कोणकोणती यंत्रे लागतात ती मला सांगावीत एकदा ही कल्पना मान्य झाल्यावर त्याची चक्रे फिरू लागली ऊस गाळण्याचे चरक रस गाळण्याची चाळणी मळी काढण्याची टाकी कळीचा चुना कढ्या सेंट्रीफ्युगल यंत्र इत्यादी जमा करण्यासाठी श्री महाराजांनी स्वतः खर्च केला आणि सर्व यंत्रे आणवली यंत्रे येऊन पडल्यावर माहितगार माणसाकडून ती नीट बसवून घेतली या माणसांमध्ये काहीजण गोंदवल्याला येऊन राहिलेले किंवा मां राहणारी माणसेच होती यंत्रे बसवून झाल्यावर ऊस आणला आणि एकदा साखर तयार केली आपल्या घरी तयार झालेल्या त्या साखरेचे मोठे कौतुक झाले पुढे तो व्याप जो मागे पडला तो कायमचाच हाच प्रकार पाण्याचे नळ आणण्याचा कोणी एकजण म्हणाला महाराज मंदिरामध्ये नेहमी तीन चारशे माणसे असतात त्यांना कितीतरी पाणी ओढ्यावरून किंवा नदीवरून वाहून आणावे लागते त्यापेक्षा नदीपासून मंदिरापर्यंत आपण जर नळ बसवला तर किती लोकांचे श्रम वाचतील आणि सोय होईल हे सर्व हे ऐकून श्री महाराज म्हणाले वास शाबास तुमची कल्पना फारच छान आहे आपण जरूर नळाची सोय करू लगेच नळ बसवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार झाली नळ किती फूट लांब पाहिजे त्याचा व्यास किती पाहिजे तोट्या किती पाहिजेत त्याला फिल्टर कोठे घालायचा इत्यादी सर्व गोष्टी निश्चित होऊन सामान आणण्यासाठी माणूस मुंबईला रवाना देखील झाला नळाचे सर्व सामान आल्यावर लेवल पाहणे नळ टाकणे त्यांना पाहिजे तसे वळण देणे फिल्टर घालणे वगैरे कामे गोंदवल्याच्या माणसांनीच केली साखरेच्या बाबतीत श्री महाराज जसे मधूनमधून काम कोटपर्यंत आले हे स्वतः पाहत त्याप्रमाणे नळाच्या बाबतीत देखील ते मधूनमधून चौकशी करीत बरेच दिवस झाल्यावर काम पूर्ण होऊन मंदिरामध्ये पाणी आले श्री महाराजांनी त्याचे फार कौतुक केले दोन तीन दिवस नळाला पाणी आले असेल किंवा नसेल त्यांनी ते बंद करून टाकले व म्हणाले जितकी सोय तितका परावलंबीपणा जास्त येथे नळ कायम टिकला तर बायका पुरुष आळशी होतील म्हणून आहे तेच बरे आहे खेड्यामध्ये जीवनाचे स्वरूप नैसर्गिक असल्यामुळे तेथे उपासनेला फार अनुकूल वातावरण सापडते शहराच्या सोयी खेड्यात नेल्यास हे वातावरण राहणार नाही म्हणून शहरातील माणसांनी त्या सोयी आपल्याबरोबर आणू नयेत असे श्री महाराजांचे स्पष्ट मत होते पतित पावन नाम ऐकून आलोमी दारा नागपूरपासून थोड्याच अंतरावर एका लहान गावी एक चांगले सुशिक्षित साधक राहत असत श्री समर्थ हे त्यांचे गुरु व श्री मारुती राय हे त्यांचे उपास्यदैवत काही काळ त्यांनी फार तपस्वी वृत्तीने घालवून श्री दासबोधाचा उत्तम अभ्यास केला त्याप्रमाणे महाकवी मोरोपंत यांच्या काव्याचा व्यासंग केला पुढे ते कीर्तन करू लागले तपस्वी वृत्ती मनस्वी उपासना आणि ओजस्वी काव्याचा व्यासंग या तीन गोष्टी लाभल्यामुळे त्यांची कीर्तने फार प्रभावी होऊ लागली त्यांच्या भोवती स्त्री पुरुष गोळा होऊ लागले याचा परिणाम असा झाला की ते लोकांना उपदेश देऊन शिष्य व शिष्यणी करू लागले त्यांच्या पूर्वीच्या वृत्तीमध्ये फरक पडला आणि श्री मारुत्रयाच्या उपासनेमध्ये वैगुण्य उत्पन्न झाले हे साधक गृहस्थ श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुद्दाम गोंदवल्यास आले ते आल्यावर आपल्या स्वभावानुसार श्री महाराजांनी त्यांना अगदी बरोबरच्या नात्याने वागवून त्यांचा मोठा आदर केला आठ दिवस राहून ते परत जाण्यास निघाले श्री महाराजांना त्यांनी नमस्कार केला श्री महाराजांनी देखील त्यांना आशीर्वाद देऊन एक जरीची शाल व नारळ त्यांच्या पुढे केला तेव्हा ते म्हणाले पतित पावन नाम ऐकून आलो मी दारा पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा या दोन ओळी ते बोलले मात्र श्री महाराज एकदम उसळले आणि बोलले थांबा थांबा असे का म्हणता पती त्यांना जे पावन करतात त्यांचा राजा हा राम इथे उभा असताना असे का बोलता मी सांगतो तसे वागा तुम्ही पावन झालाच पाहिजे बोला काय आहे का तयारी हा बाजार मांडण्याची मला हौस का आहे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम इथे झालेच पाहिजे आपण मला खरे सांगा आपल्याला जगातल्या मान लौकिक पैसा विषय काहीही नको वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे हे म्हणणे बरोबर नाही माझ्यासारख्यांची गोष्ट सोडून द्या पण ज्या श्री समर्थांच्या नावाने तुम्ही जगामध्ये मिरवता ते श्री समर्थ भगवंताची तळमळ लागली असता तुम्हाला वाया जाऊ देतील अशी कल्पना करणे देखील पाप आहे जगाचा नाच सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा जगाच्या मागे लागाल तर आपले साधन ठार बुडवून टाकाल तुमच्या एकांतात एक राहावे सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे श्री महाराज हे शब्द बोलताना इतके तेजस्वी दिसत होते की ते गृहस्थच काय पण इतर सर्व लोकही भयचकित झाले महाराज आपला प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे मी तसे वागण्याचा प्रयत्न करीन असे बोलून ते नमस्कार करून निघून गेले पुढे आहे माझ्या नशिबी काळजी नाही ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।